मान्सूनबाबत हवामान खात्याचे अंदाज आतापर्यंत तरी खरे ठरलेत. हे अंदाज नेमके कसे बांधले जातात, त्यासाठी कोणती यंत्रणा असते, तिचं काम चालतं तरी कसं, पाहूयात यावरचाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नेहमीची येतो पावसाळा, पण ह्या पावसाळ्याआधी वेध लागतात ते पावसाच्या अंदाजाचे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल ह्यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं. हा अंदाज जितका अचूक तितकं चांगलं. मुळात देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी 70-90% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. उन्हाळ्यात जमीन तापल्यामुळे भारतीय उपखंडात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यामुळे नैऋत्य दिशेकडून वारे व्हायला लागतात. हे वारे येताना हवेतलं बाष्प घेऊन येतात, त्याचे ढग होतात आणि ठराविक कालावधीत आपल्या देशावर वरुण राजाची वर्षा होते. अशा पद्धतीनं वर्षातल्या ठराविक कालावधीत पाऊस पडणारा हा जगातला एकमेव प्रदेश आहे. मात्र या लहरी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज बांधणं तितका सोपं नाही. कित्येक वर्षांची आकडेवारी आणि मॉडेल्सच्या मदतीनं आजही हे अंदाज बांधले जात आहेत. भारतात हवामान विभाग अस्तित्वात आला तोच मुळे एका आसमानी संकटामुळे. 1885 साली बंगाल प्रांताला 2 चक्रीवादळांचा तडाखा बसला. त्यानंतर तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं हवामान विभागाची स्थापना केली. मान्सून हे ॲक्च्युली एक अरेबिक वर्ड मॉसिन म्हणून आलेलं आहे आणि त्याच्यावरून तो मान्सून हा शब्द आपल्याकडे रुळला असं म्हणायला हरकत नाही. कलकत्त्यामध्ये आलेली भीषण 2 चक्रीवादळं आणि त्याच्यानंतर मग त्या काळच्या जे इंग्रजी राजवट होती त्यांना असं वाटलं की याचं एक व्यवस्थित मोजणी मोजमाप होणं, बऱ्याचशा गोष्टीचं निरीक्षण करणं ही त्यावेळची गरज होती आणि त्याच्यानंतर मग हवामान विभागाची 1875 स्थापना करण्यात आली. यानंतर हवामानाचा अंदाज बांधण्याच्या पद्धतीत अनेक बदल होत गेले. हिवाळ्यात हिमालयामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीवरून मान्सूनचा अंदाज बांधला जात असे. ढोबळमानानं बर्फवृष्टी जास्त झाली तर मान्सूनचं प्रमाण कमी आणि बर्फवृष्टी कमी झाली तर पाऊस जास्त असं अनुमान काढलं जायचं. मात्र ह्यातल्या त्रुटी लक्षात आल्यानंतर हे मॉडेल कालबाह्य झालं. 1924 पासून 16 पॅरामीटर मॉडेलच्या सहाय्यानं मान्सूनचा अंदाज बांधला जाऊ लागला. मात्र 2002 मध्ये पडलेल्या दुष्काळाचा अंदाज बांधण्यात हे मॉडेल अपयशी ठरल्यानंतर पुढल्या वर्षीपासून RLF या अद्ययावत प्रणालीच्या सहाय्यानं मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आला. यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पावसाचं अनुमान बांधलं जाऊ लागलं. हमारा शॉर्ट रेंज के लिए, मीडियम रेंज के लिए, एक्सटेंडेड और लॉन्ग रेंज, ईच ऑफ ऐसे जो फोरकास्ट के लिए डिफरेंट मॉडल्स होती है. ओके, सो जैसे शॉर्ट रेंज में हम लोग, आपने देखा होगा हमारा दिल्ली ऑफिस से नेक्स्ट 10 डेज तक डेली फोरकास्ट होती है मीडियम रेंज स्केल और शॉर्ट रेंज स्केल में. उसका मेनली हम लोग NWP मॉडल यूज करते हैं, न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन मॉडल्स यूज करते हैं. सध्याच्या काळात CFS ही प्रणाली वापरली जाते. यात मान्सूनचे 3 वेगवेगळे अंदाज दिले जातात. यातला एक अंदाज आहे संपूर्ण ऋतूचा, म्हणजे जून ते सप्टेंबर. ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 2 महिन्यांचा दुसरा अंदाज असतो आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या 3 महिन्यांचाही एक अंदाज दिला जातो. ह्या मॉडेलमध्ये देशाच्या भूभागांचे वायव्य, ईशान्य, मध्य आणि दक्षिणी किनारपट्टी असे भाग करण्यात आले. वाऱ्याची दिशा, जमिनीचं तापमान, हवेचा दाब, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास ह्यामध्ये केला जातो. देशभरात प्रत्येक 100 किलोमीटरच्या परिघात वेधशाळा उभारण्यात आल्या असून प्रत्येक वेधशाळेच्या उभारणीचे मापदंड समान ठेवण्यात आले. यासोबतच खोल समुद्रात असलेली जहाजं, हवामानाचा अभ्यास करणारे उपग्रह ह्यांच्या मार्फत आलेल्या नोंदीही साठवल्या जातात. भूपृष्ठापासून 1.8 किलोमीटर उंचीवर हवेचा अभ्यास मान्सूनच्या अभ्यासासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेधशाळेतून रोज सकाळी आणि संध्याकाळी एक फुगा आकाशात सोडला जातो. या फुग्यावर बसवलेल्या सेन्सर्सच्या मदतीनं हवेचा दाब, तापमान, वाऱ्याची दिशा, हवेमधील आर्द्रता ह्यांच्या मिनिटाच्या नोंदी घेतल्या जातात. सर्व वेधशाळांमधली प्रत्येक नोंद संगणकामध्ये एकत्र केली जाते. अन्य देशांकडून आलेली माहिती गोळा केली जाते. या सगळ्या नोंदींमधून आकडेवारी मांडली जाते. गेल्या 100 वर्षांमधल्या पावसाच्या आकडेवारीशी ह्याची सांगड घालून गणिती मॉडेल्सच्या आधारे मान्सूनचा अंतिम अंदाज बांधला जातो. अभी क्या
सिचुएशन है एटमोसफियर में वो हमें इनिशियल कंडीशन से मिलता है, उसके बाद मैथमेटिकल मॉडल्स के यूज़ करके हम लोग फ्यूचर में एक दिन में कितना क्या हो मिलेगा, दो दिन में क्या होगा, तीन दिन में क्या होगा, फ्यूचर सिचुएशन ये मॉडल से डिराइव करके प्रेडिक्शन करते हैं. उपग्रह द्वारे मिळणारी जी माहिती आहे ती 24 तास अखंड अविरतपणे मिळते. दिवस असो रात्र असो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीद्वारे आम्हाला ती मिळते. त्याच्यामधून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतो. पण ह्याच्यामध्ये पण एक मुद्दा हा आहे की त्याची पण एक क्षमता आहे की त्याला आपण किती दिवस अगोदर त्याला बघू शकतो. तर सॅटेलाईटद्वारे पण आपल्याला असं कळू शकतं की येत्या 24 तासामध्ये कशाप्रकारे सिस्टम मूव्ह होण्याची शक्यता, त्याच्यामुळे आपल्याला कशा प्रकारचा पाऊस वगैरे पडण्याची शक्यता आहे. दररोजची निरीक्षणं, यात हाती येणारी आकडेवारी आणि या दोन्हींची सांगड घालणारी मॉडेल्स ही मान्सूनच्या अंदाजाची त्रयी म्हणता येईल. सध्या आपण वापरत असलेली ही प्रणाली जगातील उत्कृष्ट असल्याचा दावा हवामानशास्त्रज्ञ करतात. पण ह्या दीर्घकालीन अनुमानासोबत पावसाळा सुरू असताना पुढल्या 2-3 तासांमधल्या पावसाचा अंदाज बांधणेही महत्वाचं असतं. विशेषतः अतिवृष्टी होणार असेल तर ही माहिती फारच महत्वाची. 26 जुलैच्या पुरानंतर मुंबईमध्ये अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही यंत्रणा म्हणजे बहुचर्चित डॉपलर रडार. याच्या पहिल्या टप्प्यात देशभरात 30 पेक्षा जास्त डॉपलर रडारचं जाळं उभारण्यात आलंय. दुसऱ्या टप्प्यात आणखी 30 रडार उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. या रडारमुळे अतिवृष्टीचा इशारा किमान काही तास आधी मिळणं शक्य झालंय. समजा पुढच्या 15 दिवसांमध्ये का पाऊस कमी होण्याची शक्यता आहे किंवा पाऊसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तर अशा प्रकारची माहिती आम्हाला न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन्सद्वारे नक्कीच त्याचा फायदा होतो आणि अशा प्रकारचे पूर्वानुमान देण्याची क्षमता हवामान विभागाकडे आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आजही देशातील 50%-हून अधिक जनता शेती आणि शेतीशी संबंधित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनचा वाटा अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळेच भारताचा अर्थसंकल्प म्हणजे मौसमी वाऱ्यांशी खेळलेला जुगार आहे असं म्हटलं जातं. मात्र फार काळ जुगार खेळणं परवडणारं नसतं. त्यामुळेच अधिकाधिक अचूक अंदाज वर्तवण्याची जबाबदारी हवामान विभागाला पार पाडावी लागते. याला अद्याप 100% यश मिळालं नाहीये हे खरंय, पण हेही नसे थोडके. मुंबईहून अमित जोशीसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.